श्रीरामपूरसह अन्य तालुक्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी छडा लावला आहे. मोटारसायकली सोनाऱ्यांबरोबरच त्या स्वस्तात विकत घेणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली. या कारवाईत आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. मात्र आणखी किमान 5 जण या गुन्ह्यामध्ये अडकणार आहेत. त्यांची नावे पोलिसांना मिळाली असून पोलिस आता त्यांच्या मार्गावर आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या 13 मोटारसायकल टोळीकडून हस्तगत करण्यात आलेत. यातील काही मोटारसायकली तोडून त्यांचे किमती सुटे भाग आरोपींनी आपल्या घरच्या मोटारसायकलींना लावले आहेत. एवढ्यावरच हा उद्योग थांबणार नाही तर चोरांनी आपल्या स्वतःच्या मोटारसायकलींचे नोंदणीकृत नंबर्स या चोरीच्या मोटारसायकलीसाठी वापरले आहेत. या कारवाईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 2 ते 3 हजारांमध्ये चोरीच्या मोटारसायकल विकत घेणाऱ्यांनाही यामध्ये आरोपी करण्यात आले. सहसा मुद्देमाल चोरणाऱ्यांवरच फक्त अटकेची कारवाई केली जाते. मात्र हा माल स्वस्तात घेणाऱ्यांना अभय मिळत असते आणि या प्रकरणात तसं झाल्याचं दिसून येत नाही. गुन्हेगार हे बेलापूर हद्दीतील असून न्यायालयाने त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना पहिल्यांदा या टोळीचा सुगावा लागल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बावीसकर, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी वेगवेगळी पथके रवाना करून आरोपींना अटक केली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी संपूर्ण कारवाईविषयी अधिक माहिती दिली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि परिसरामध्ये मागील काही दिवसापासून वाहन चोरीच्या घटना घडत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानुसार वाहन चोरीच्या घटनांचा आढावा घेऊन आरोपी निष्पन्न करण्यासाठी विविध पथकं या ठिकाणी तयार करण्यात आली होती. त्यांच्या प्रयत्नातून आपणाला यामध्ये उक्कलगाव तालुका श्रीरामपूर आणि चिंचाळा तालुका राहुरी तसेच मोमेन आखाडा तालुका राहुरी या ठिकाणातील एकूण 7 आरोपींना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 13 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. 13 टू व्हीलर हस्तगत केल्या आहेत. ह्या व्यतिरिक्त आणखी काही आरोपी आणि आणखी काही गाड्या आपणाला मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण सखोल तपास केला आहे. न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस 9 मीडिया, श्रीरामपूर.